हरे कृष्णा। आजच्या गीता जीवनीच्या सत्रामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण सर्वांना माहित आहे, आपण क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग नावाचा अध्याय, 13वा अध्याय अभ्यासत आहोत गीतेचा, आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 26। अन्येत्वेव मजानन्ता श्रुत्वानेभ्य उपासते तेऽपि चातित्रन्तेव मृत्युं श्रुतिपरायणः। असे इतरही आहेत जे आध्यात्मिक ज्ञानामध्ये जरी निष्णात नसले तरी इतरांकडून परमपुरुषासंबंधी ऐकून त्याची उपासना करण्यास प्रारंभ करतात। प्रमाणित व्यक्तींकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते सुद्धा जन्ममृत्यूचा मार्ग पार करतात। तात्पर्य श्रील प्रभुपाद, हा श्लोक विशेष करून आधुनिक समाजाला लागू होतो, कारण आधुनिक समाजामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचा जवळजवळ अभावच आहे। काही लोक नास्तिकवादी, अज्ञेयवादी किंवा तत्वज्ञानी असल्याचे प्रतीत होईल, परंतु वस्तुतः त्यांना तत्वज्ञानाचा मुळी गंध नसतो। साधारण मनुष्याच्या बाबतीत सांगावयाचे तर तो पुण्यात्मा असेल तर श्रवणाद्वारे त्याला प्रगती करण्याची सुसंधी प्राप्त होते। हा श्रवण विधी अत्यंत महत्वपूर्ण आहे। आधुनिक जगतामध्ये कृष्ण भावनेचा प्रसार केलेल्या श्री चैतन्य महाप्रभूंनी श्रवण करण्यावर अधिक जोर दिला आहे, कारण जर सामान्य मनुष्याने अधिकारी व्यक्तीकडून केवळ श्रवण केले तर तो प्रगती करू शकतो। विशेष करून श्री चैतन्य महाप्रभू यांच्यानुसार त्याने हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या दिव्य ध्वनीचे श्रवण करावे, म्हणून असे सांगण्यात आले आहे की लोकांनी आत्मसाक्षात्कारी व्यक्तीकडून श्रवण करून स्वतःचा लाभ करून घेतला पाहिजे आणि त्या योगे क्रमाक्रमाने सर्व काही जाणण्यास समर्थ बनले पाहिजे। त्यानंतर निस्संदेह भगवंतांची उपासना घडेल। श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटले आहे की या युगात मनुष्याने आपली स्थिती बदलण्याची मुळीच आवश्यकता नाही, तर त्याने तर्काने परमसत्य जाणण्याच्या आपल्या प्रयत्नांचा त्याग केला पाहिजे। ज्यांना भगवत ज्ञान प्राप्त झाले आहे त्यांचा सेवक बनण्यास मनुष्याने शिकले पाहिजे। जर शुद्ध भक्ताचा आश्रय आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचे श्रवण करून त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करण्याइतपत भाग्यवान असेल तर हळूहळू तो शुद्ध भक्त होण्या इतपत उन्नत होऊ शकतो। विशेष करून या श्लोकामध्ये श्रवण विधीवर निक्षून जोर देण्यात आला आहे आणि हे योग्यच आहे। सामान्य मनुष्याची जरी तथाकथित तत्वज्ञानांप्रमाणे योग्यता नसली तरी अधिकृत व्यक्तींकडून श्रद्धेने श्रवण केल्यामुळे त्याला भौतिक जीवनाच्या पलीकडे जाण्यास मदत होते आणि तो स्वगृही भगवद्धामास परत जाऊ शकतो। ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं। वंदेहं श्री गुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातां सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णकरुणासिन्धु दीनबन्धुजगत्पते गोपेशगोपिकाकान्त राधाकान्त नमोऽस्तु ते। तप्तकाञ्चनगौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्णा, आजचा जो आपण श्लोक पाहिला याच्यामध्ये श्रवण विधीला अत्यंत महत्त्व दिलं आहे. न भक्तीच्या नवविधा भक्ती सांगितली जाते, ज्याच्यामध्ये श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, आत्मनिवेदन अशा वेगवेगळ्या भक्तीच्या विधी सांगितल्या. त्यात श्रवणम ही सगळ्यात महत्त्वाचा महत्त्वपूर्ण विधी आहे की या श्रवणाने आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो. तर या श्लोकामध्ये 13वा अध्यायाचा 26वा श्लोक आहे. याच्यामध्ये या श्रवणम या विधीला महत्त्वपूर्ण असं स्थान दिलं आहे. याच्यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला सांगितलंय की भौतिक जीवनामधील जे लोक आहेत त्यांना म्हणजे कुणाचं ते ऐकायला तयार नसतात. ते स्वतःच्या मनाने तर्क करतात आणि त्यावर आधारित स्वतःचे तर्क मांडतात आणि ऐकण्याला तयार नसतात. खरं तर ऐकण्याने मनुष्य समृद्ध होतो आणि त्याला गीतेचं, भागवताचं ज्ञान चांगल्या प्रमाण अधिकृत व्यक्तींकडनं ऐकल्यानंतर ते प्राप्त होऊ शकतं. तर ह्या श्रवणम विधीमध्ये तर ह्या आधुनिक समाजातील जे लोक आहेत त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचा जवळजवळ अभावच आहे. आपण पाहतो की बऱ्याच जणांना महाभारत रामायणामधील व्यक्तिरेखांची नावे विचारली तरी सुद्धा त्यांना माहीत नसतात. मग भगवद्गीता आणि भागवतामधील ज्ञानाचं तर अवघडच आहे. आणि काही लोक नास्तिकवादी असतात, काही अज्ञेयवादी, काही तत्वज्ञानी असतात. त्यामुळे हे वेगवेगळ्या प्रकारचे हे लोक असल्यामुळे ज्यांना तत्वज्ञानाचा गंध ही नाही असं इथं म्हटलंय म्हणून. परंतु साधारण व्यक्ती जरी एखादी असेल आणि त्याला एखाद्या भक्ताचा संघ प्राप्त झाला तर तो त्या संघाने तो सांगल ते ऐकतो आणि त्याप्रमाणे त्या श्रवणाने त्याला भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. एखादा साधारण व्यक्ती सुद्धा श्रवणाद्वारे भक्ती कशी करावी हे समजू शकतो. मग आपण आईच्या गर्भातूनच सर्व काही शिकून आलेलो नाहीये की भक्ती कशी करावी. तर त्याच्यासाठी आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देणाऱ्या काही प्रमाणित गुरूंचा आपल्याला जर आश्रय मिळाला तर आपण इतरांकडून ऐकून भगवंतांच्या उपासनेत लागू शकतो. दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक म्हणजे भगवंतांविषयी ऐकणे आणि भक्तांकडून ऐकणे. ऐकलं कुणा पाहिजे, कुणाकडून, कुणाविषयी ऐकलं पाहिजे तर भगवंतांविषयी, आणि कुणाकडून ऐकलं तर भक्तांकडून ऐकलं पाहिजे. या दोन गोष्टी केल्या तर आपण मृत्यूला पार करू शकतो असं सांगितलेलं आहे. बघा, आपण भक्तीत येण्या अगोदर आपल्याला कोणी माहित नव्हतं की म्हणजे भारतात जन्म घेतल्यानंतर मेल्यामुळे आपल्याला एवढी तरी संस्कृती आहे की एकादशी, जन्माष्टमी ह्या तिथी आपल्याला माहित आहेत. पण परदेशातील जेव्हा परदेशातील व्यक्तींना जेव्हा प्रभुपादांनी भक्त बनवलं तेव्हा त्यांना एकादशी, जन्माष्टमी या गोष्टी माहीत होत्या का? तर नाही. त्यांना एकादशी, जन्माष्टमी काय, तर कृष्ण, राम, भगवंत कोण आहेत याही गोष्टींची कल्पना नव्हती. परंतु प्रभुपादांसारख्या शुद्ध भक्तांकडून त्यांना श्रवण करण्याची संधी मिळाली, त्यांचा प्रभुपादांचा आश्रय त्यांना मिळाला आणि त्यामुळेच ते भक्ती करू शकले. म्हणजे त्यांना प्रभुपादांनी सांगितलं की एकादशी करा, जन्माष्टमीचा उपवास करा आणि हे सांगितल्यानंतर त्यांनी प्रभुपादांचं एखाद्या आज्ञाधारक बालकाप्रमाणे त्यांनी प्रभुपादांच्या आदेशांचं पालन केलं. जो अशा प्रकारे गुरु शिष्य परंपरेतून आलेल्या व्यक्तींकडून कोणताही आक्षेप न ऐक घेता ऐकले त्यामुळे त्यांना भगवंतांची भक्ती लवकर प्राप्त झाली. म्हणजे ते श्रुतीपरायण झाले. श्रुतीपरायण झाल्यामुळे ते मृत्यूला पार करू शकले. बघा, एखादा व्यक्ती साक्षर नसेल तरी पण तो हरे कृष्ण महामंत्राचा जप करत असेल किंवा कीर्तन करत असेल किंवा एखादी सेवा करत असेल तर तेवढं करूनही तो भगवत धामात जाऊ शकतो. म्हणजे एखाद्या प्रमाणे भक्तांचा संघ किंवा गुरूंचा आश्रय आणि त्यांचं मार्गदर्शन जर आपल्याला मिळालं आणि प्रामाणिकपणे आपण जर त्यांच्या आज्ञांचं पालन केलं तर आपण किती मोठं उच्चतर ध्येय गाठू शकतो जे मायावादी, तत्वज्ञानी कोणालाही प्राप्त होऊ शकत नाही असं ध्येय आपण प्राप्त करू शकतो केवळ गुरूंच्या संघाने किंवा एका प्रमाणित गुरु शिष्य परंपरेतून आलेल्या व्यक्तीचा
एका भक्ताचा आपण आश्रय घेतल्यामुळं या श्लोकामध्ये याची महती सांगण्यात आली आहे. बघा, एका एक भक्त सांगत होते की आम्ही BMS कॉलेजमध्ये प्रचारासाठी गेलो आणि प्रचारासाठी गेल्यानंतर त्यांनी एका भिंतीवर तिथे स्टिकर लावलं आणि त्याच्यावर हरे कृष्ण महामंत्र लिहिलेला होता. एक निरक्षर स्त्री तिथे आली आणि तिने विचारलं की ह्याच्यावर काय लिहिलंय, तर त्या भक्तांनी त्यांना सांगितलं की हा हरे कृष्ण महामंत्र आहे. मग तिने कसा करायचा काय त्याच्याविषयी माहिती घेतली, त्यांच्या तिथं जे कीर्तन चालू होतं त्याच्यामध्ये सामील झाले. म्हणजे एखादी निरक्षर व्यक्ती सुद्धा प्रामाणिक असेल तर ती नाम जप करून भगवंतांची शरण घेऊ शकते. आपण पाहिलं की ध्रुव महाराजांची भागवतामध्ये आपण गोष्ट ऐकली, ध्रुव महाराजांची अनेकदा आपण ऐकतो, त्याची सुद्धा आई सुनीती तिने सुद्धा ऐकलं होतं की तिला माहित होतं विष्णूंच्या उपासनेचं महत्व, त्यामुळे ती ध्रुव महाराजांना सांगू शकली. आपण भारतात जन्म घेतल्यामुळे आपल्याला साधारण इथल्या संस्कृतीची, आता नुकताच श्रावण महिना उद्यापासून सुरू होईल, तर वेगवेगळ्या उपासनांचे महत्व प्रत्येक घरोघरी स्त्रियांना माहीत आहे आणि ती संस्कृती आपण आज जपत आलो आहोत. त्यामुळं ही हे ज्ञान स्त्रियांना कुठून प्राप्त झाले, तर ते त्यांच्या आईकडून, म्हणजे श्रवणानेच हे ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे की कसं आपण, म्हणून श्रवण प्रक्रियेचं खूप महत्व आहे. म्हणून एका कृष्ण भक्ताने प्रामाणिक पुरुषांकडून श्रवण केलं पाहिजे, कोणाही आलतू फालतू व्यक्तींकडून, कोणाकडूनही श्रवण जर केलं, चुकीच्या व्यक्तीकडून श्रवण नाही केलं पाहिजे, कारण ते ज्ञान प्रमाणित नसतं, त्यामुळे आपण त्या कोणाही व्यक्तीकडून श्रवण नाही केलं पाहिजे. तर मन आपण भगवंताविषयी आपल्या मनोकल्पनेने नाही तर प्रमाणिक ज्ञान आपल्याला घ्यायला पाहिजे. यासाठी प्रचारकांवर खूप मोठं दायित्व आहे, म्हणजे जे प्रचार करतायत त्यांनी भगवद्गीतेच्या भागवताच्या ज्ञानाचा अभ्यास करून ते गुरु शिष्य परंपरेतून आलेलं ज्ञान देणं हे खूप महत्वाचं आहे आणि शास्त्रानुसारच बोललं पाहिजे. एक व्यक्ती होता, व्यापारी होता, आणि तो एका कामानिमित्त त्याला जंगलातून प्रवास करावा लागला. परंतु दुर्दैवाने काय होतं, त्या जंगलामध्ये इतका अंधार असतो की तो त्याचा मार्ग भरकटतो, त्याला मार्ग कुठंच सापडत नसतो आणि तो हताश होऊन जातो. पण काही वेळानं तेथील एक व्यक्ती त्याला त्याचा योग्य मार्ग दाखवतो, रस्ता दाखवतो. आपण जाणू शकतो की त्या व्यापाराच्या दृष्टीनं ज्याचं जीवनच अंधकारामध्ये व्यस्त झालं होतं, त्याला मार्ग सापडत नव्हता, आणि ज्या व्यक्तीनं त्याला मार्गक्रमण केले त्याचं किती महत्वपूर्ण स्थान असेल त्याच्या जीवनामध्ये, त्याला किती त्यांनी त्याला मार्ग दाखवल्यामुळे त्याच्या जीवनाचं किती कल्याण झालं. तसंच एका प्रचारकावर खूप मोठी जबाबदारी असते की जे अज्ञानी अज्ञानाच्या अंधकारात मग्न झालेल्या ह्या आधुनिक जगातल्या व्यक्ती आहेत त्यांना भगवद्गीतेतील आणि भागवतातील योग्य ज्ञान देऊन, नामस्मरण म्हणजे चैतन्य महाप्रभू सांगताय तिथे श्लोकामध्ये की हरे कृष्ण महामंत्राचा जपाच्या दिव्य ध्वनीचे त्याने श्रवण केले पाहिजे. म्हणजे हरिनाम संकीर्तन त्या व्यक्तीला देऊन त्याच्या जीवनाची सफलता, म्हणजेच जीवनाची सफलता काय आहे तर भगवंताविषयी ऐकणे, भगवंताविषयी ऐकणे, ते समजणे आणि ते इतरांना सांगणे, ही जबाबदारी प्रचारक घेत असतो. भगवंताविषयी तो ऐकतो, त्याच्यावर तो समजून घेतो, त्याच्यावर विचार विनिमय करतो, चिंतन मनन करतो आणि तो इतरांना सांगतो. आणि हे इतरांना सांगून ते इतरांना ज्याप्रमाणे एका व्यापाराला त्यांनी मार्ग दाखवला, तसं प्रचारक हा आपल्याला भगवंतांकडे जाण्याचा योग्य मार्ग दर्शवितो. याशिवाय या जगात दुसरे कोणतं करिअर महत्वाचं नाहीये, कुठलं कार्य महत्वाचं नाहीये, कारण आपल्या जीवनात येऊन या मानव 80 दशलक्ष योनीतून आपल्याला हा मानव जन्म मिळतोय, तर या मानव जन्माचं कल्याण कशात आहे, तर भगवंतांच्या नावाचा आपण श्रवण केलं पाहिजे. आणि ते एक प्रचारक आपल्याला प्रचार सेवेच्या माध्यमातून भगवंतांच्या नावाचा प्रचार करून किंवा भगवद्गीतेतील भागवतातील ज्ञान आपण त्याच्याकडून श्रवण करून आपल्या जीवनाचं कल्याण साधू शकतो. गौरांग प्रभूजी खूप छान सांगतात की या जगातच प्रचाराची सेवा आहे.
इतर आध्यात्मिक जगात कुणाला प्रचार करणार आपण, तिथं सगळेच भक्त आहेत, म्हणून बघ या भौतिक जगातच आपल्याला प्रचार करण्याची खूप छान संधी आहे. त्यामुळं या जन्माष्टमीच्या निमित्तानं आपण अनेकाने जे या भौतिक जगात अडकलेले जीव आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचून आपण आपल्या हरिनामाचा, आपल्या भगवद्गीतेतील ज्ञान आणि भागवतातील ज्ञान या भगवंता त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा, त्यांना योग्य मार्गक्रमण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्याला पण हा मार्ग कोणीतरी दाखवलाय, त्यामुळं आपल्याला हा मार्ग सापडलाय, त्यामुळं आपणही इतरांना तो देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक भक्ताला हे भगवद्गीतेचं, भगवंतांविषयीचं ज्ञान समजून करण्यासाठी आपल्याला प्रचार करता आला पाहिजे. त्यासाठी आपण भगवंतांना नियमित प्रार्थना करायला हवी की आणि इतरांना सांगण्याचा आपण प्रयत्न करायला हवाय. म्हणजे जेव्हा आपण भगवंतांना प्रार्थना करू तेव्हा भगवंत आपल्या इच्छा पूर्ण करून आपण इतरांपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करू. खरं तर श्रील प्रभुपादांच्या कृपेनं कालच प्रभूजींनी परत म्हणजे नंददुलाल प्रभूजींनी जसं सांगितलं तसं आजही प्रभुपाद ह्या इस्कॉन चालवत आहेत, त्याप्रमाणे प्रभुपादांनी अनेकानेक भाषामध्ये ह्या भगवद्गीतेचं भाषांतर केलेलं आहे. गीतेचं ज्ञान सर्व भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे भगवंतांचे हे ज्ञान हे आपल्याला आपल्यासाठी आशीर्वाद आहेत आणि हे ज्ञान सगळ्याकडं पोहोचवण्याचा आपण खरंच खूप भाग्यवान आहोत. कारण हे गुरु शिष्य परंपरेतून आलेलं ज्ञान प्रभुपादांनी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं महत्वपूर्ण कार्य केलेलं आहे आणि त्यामुळं आणि प्रभुपादांच्याच कृपेनं आपण प्रमाणित गुरु शिष्य परंपरेतून आलेलं प्रभुपादांच्या जे शिष्य आहेत त्यांच्या मार्फत किंवा त्यांचे जे शिष्य आहेत त्यांच्या मार्फत आलेलं ज्ञान हे आपल्याला मिळत आहेत. कारण प्रभुपादांच्याच मुळे आपल्याला सुपिरियर व्यक्तींकडून श्रवण करण्याची संधी मिळते आणि ती आपल्याला आणि आपली प्रवृत्ती आहे की आपण नेहमी भौतिक जगात पण बघा आपल्या सुपिरियर जे व्यक्ती आहेत ना त्यांच्याकडूनच आपण श्रवण करू शकतो. कारण बाकीच्या कोणी ऐऱ्या गैऱ्यांकडून आपण ऐकून घेत नाही, त्यामुळे प्रभुपादांच्या माध्यमातून आपल्याला असे श्रेष्ठ वरिष्ठ भक्तांचं मार्गदर्शन आपल्याला मिळू शकतं. जसं आपण पाहिलं की श्रवणाने अनेकांना सिद्धी प्राप्त झाली, अनेकांना भगवंतांचा आश्रय, भगवंतांच्या चरणकमलाचा आश्रय पाहतो. आपण पाहतो की परीक्षित महाराजांना जेव्हा 7 दिवसाचीच मुदत मिळाली की 7 दिवसातच त्यांचा मृत्यू होणार होता, त्यांना शाप मिळाला, तेव्हा त्यांनी कोणत्या भक्तीचा आश्रय घेतला 9 विधा भक्तीपैकी, तर श्रवणम या विधीचा त्यांनी आश्रय घेतला. कारण श्रवणाद्वारेच त्यांनी परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींकडून श्रवण केलं आणि त्यांचं इच्छित ध्येय आहे ते प्राप्त करू शकले. आणि आपल्याला त्यांनी तर स्वतःच्या कल्याणाचा मार्ग निवडला पण जगाच्या कल्याणासाठी म्हणजे आपल्या सर्वांसाठी भागवतमची रचना झाली आणि भागवतम आपल्या सर्वांना आज ऐकायला मिळते ते परीक्षित महाराजांच्या कृपेने. म्हणजे श्रवणाच्या माध्यमातूनच हे आपल्याला ज्ञान मिळाले. किंवा रूप गोस्वामी असतील, त्यांनी 8 दिवस चैतन्य महाप्रभूंबरोबर शास्त्र, चैतन्य महाप्रभूंनी शास्त्रातील उपदेश त्यांना 8 दिवस केले आणि त्यांनी वेगवेगळ्या ग्रंथांची रचना रूप गोस्वामींनी नंतर केली. म्हणजे या श्रवणाच्या माध्यमातूनच आपल्याला हे सगळे ग्रंथ मिळाले आहेत ज्याचे आपण आज अध्ययन करून आपण आपण सुद्धा भगवद्गीतेचं, भागवताचं, चैतन्य चरितामृताचं आपल्याला पान करायला मिळतंय आणि त्याद्वारे आपल्याला भगवंतांचा चरणकमलाचा आश्रय घेण्याची संधी प्राप्त होते. म्हणजे अनेक हा पथ जो आहे, हा मार्ग आहे, याच्यावरून अनेकांनी मार्गक्रमण केले. असं नाहीये की ह्या मार्गावर आपण पहिल्यांदा चालतोय, ही रुळलेली वाट आहे आणि याच्यावरून आपण मार्गक्रमण करत आहोत. त्यामुळे निश्चितच हा मार्ग आपल्याला भगवंतांकडे घेऊन जाईल. म्हणून आपण त्यांच्या आपण श्रवण चांगलं केलं पाहिजे आणि भगवद्गीतेतील भागवतातील आदेशानुसार आपलं वर्तन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. जो व्यक्ती कथा श्रवणात मग्न आहे तो भगवंतांची, भगवंतांच्या धामाची निश्चितच प्राप्ती करेल. नाम जप, कथा श्रवण हे आपल्याला निश्चितपणे भगवंतांच्या चरणकमलाचा आश्रय प्राप्त करून देईल. बघा एखाद्या आपण भगवद्गीता कोर्स जसे घेतो तसं शहरातल्या ठिकाणी मोठमोठ्या हॉटेलमध्ये
प्रचाराचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात, भगवद्गीता कोर्ससाठी वेगवेगळे कोर्सेस केले जातात. आणि एक भक्त सांगत होते की एक ब्रह्मचारी भक्त होते, ते सांगत होते, मी तिथं प्रचार करत होतो, माझं प्रवचन झाल्यानंतर मात्र एका माताजींनी तिथं सेवा करणाऱ्या तिथं आलेल्या एका स्त्रीने एका माताजींना प्रश्न विचारला की तुम्ही हाच जप का सांगता, दुसरा जप का नाही सांगत. किंवा मग त्या माताजींनी इतक्या सुंदर प्रमाणे महामंत्राचं जप का केला पाहिजे, हरे कृष्ण महामंत्र कसं गोलोकाची प्राप्ती करून देतो ते सांगितलं. मग ते ब्रह्मचारी सांगत होते की इथं मीच प्रचार करत नाहीये, तर इथं प्रत्येक जण प्रचार करतंय. म्हणजे त्या माताजी सुद्धा खूप छान प्रचार करतायत. म्हणजे आपलं कार्य काय, हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे आणि हरे कृष्ण महामंत्राचा प्रसार केला पाहिजे, आणि तो प्रसार करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. ही सुसंधी आपल्याला जन्माष्टमीच्या माध्यमातून प्राप्त होते, त्यामुळे आपण घरोघरी जाऊन प्रत्येकाला या जन्माष्टमीच्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं पाहिजे आणि या हरिनामाचा प्रचार करायचा, आणि हरिनाम प्रत्येक जीवाप्रती पोहोचवण्याचा, चैतन्य महाप्रभूंचा मानस पूर्ण करण्याचा, सेवा करण्याची आपल्याला संधी उपलब्ध होत आहे, त्या संधीचा आपण निश्चित लाभ घेतला पाहिजे. भक्तांच्या संघाने आणि त्यांच्या उपायांनी आणि त्यांनी दिलेल्या भगवद्गीतेच्या ज्ञानाने आपण या भक्तिमय जीवनामध्ये दृढ होऊ शकतो. हरे कृष्ण महामंत्रानेच आपल्या जपा हरे कृष्ण महामंत्राच्या जपानेच आपला उद्धार होऊ शकतो आणि आपण भगवंतांना आनंदी करू शकतो. बघा, काही भक्त म्हणतात, बघा आम्ही फक्त खाण्यासाठी इस्कॉन मध्ये आलो, प्रसाद खाणे ही भक्तांसाठी खूप आनंददायी गोष्ट होती, पण प्रसाद खाऊन खाऊन हरिनामाची रुची त्यांना कधी लागली हे कधीच समजत नाही. म्हणजे ते इतकं फ्लुएंटली होऊन जातं की प्रसाद खाता खाता हरिनामाची पण रुची आपल्याला, कीर्तनाची रुची आपल्याला येऊन जाती, श्रवणाची रुची आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. भक्तांच्या कृपेनेच हे साध्य होऊ शकतं. प्रभुपाद असं म्हणतात की जर आपण कृष्ण भावनाभावित ग्रंथ जर वाचले नाहीत तर आपण फक्त खाऊ पिऊ आणि आपलं पतन होईल. त्यामुळं कृष्ण भावनाभावित ग्रंथांचं वाचन करणं, त्याच्याविषयी जे लेक्चर्स आहेत त्यांचं श्रवण करणं हे आध्यात्मिक जीवनातील खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. तर आपल्याला पूर्ण आयुष्य भक्ती करायची आहे, आणि जर हे भक्तीचे सिद्धांत फिलॉसॉफी जर आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची असेल तर आपल्याला स्वतःहून हे सिद्धांत समजून घेण्याची गरज आहे, आणि ते श्रवणानेच आपण समजून घेऊ शकतो आणि त्याच्याद्वारे आपल्याला भक्तीत दृढता प्राप्त होऊ शकते. जनरल जे लोक आहेत म्हणजे सामान्य लोकांना ऐकायला आवडत नाही बघा, कोणी काही सांगायला लागलं की आपल्याला कंटाळा येतो, त्यामुळं आपली श्रवण करण्याची जी तीव्रता, जेवढी आपली श्रवण करण्याची तीव्रता असते ना तेवढाच पुढचा व्यक्ती आपल्याला ज्ञान देऊ शकतो. जर आपल्याला ती शिकण्याची जर लालसा असेल तरच. आता आपण परीक्षित महाराजांच्या जीवनातून छान पाहू शकतो किती किती म्हणजे विविध प्रकारचे प्रश्न विचारायचे शुकदेव गोस्वामींना, आणि त्यांनी प्रश्न विचारल्यामुळं शुकदेव गोस्वामींची पण सांगण्याची लालसा वाढायची की किती मी भगवंतांविषयी यांना सांगू. जर आपलीच तीव्रता दिसली नाही तर पुढचा व्यक्ती आपल्याला कसं सांगेल, त्यामुळं आपल्याला ती ऐकण्याची तीव्रता वाढवण्याची सुद्धा गरज आहे. त्यामुळं आपण कृष्ण भावनेच्या त्यासाठी आपण तीव्रतेने श्रवण करायला पाहिजे. आता असं पण आहे की तीर्थामध्ये जाऊन श्रवण करणं खूप महत्वपूर्ण मानलं जातं, कारण तीर्थामध्ये, तीर्थ म्हणजे काय, असं स्थान जिथं भगवंतांची उपासना होते. मग या तीर्थाच्या स्थानी जर आपण श्रवण कीर्तन करू शकतो असतो तर आपण भगवंताच्या चरणकमलाचा आश्रय घेण्याची किंवा त्याचा प्रसार इतरांना करण्याची, इतरांमध्ये हे भक्तिभावना देण्याची, म्हणजे आपल्याला त्या कीर्तना तीर्थाच्या ठिकाणी जाऊन भजन श्रवण जर आपण केलं तर आपल्याला भगवंतांच्या चरणाचा आश्रय चांगल्या प्रकारे मिळतो. आणि परंतु काही लोकांना वाटते की हे श्रवण कीर्तन लवकर संपायला पाहिजे, कारण भौतिक जगातील लोकांना ही गोष्ट आवडत नाही, आणि भौतिक जीवनातील गोष्टी मात्र सगळ्या आरामात झाल्या पाहिजेत. कुठलाही जर आपल्याला भौतिक आनंद घ्यायचा असेल तर तो आरामात घेतात, परंतु
हे उलट व्हायला पाहिजे. आपल्याला ऐकण्याची तीव्रता आपल्याला वाढली पाहिजे आणि भक्तांच्या तोंडून ऐकण्यानं आपल्याला योग्य गुरु शिष्य परंपरेतून आलेलं ज्ञान मिळतं आणि समजतं आपल्याला की आपण हे शरीर नाही तर आपण आत्मा आहोत आणि आत्म्याच्या कल्याणासाठी आपण काय केलं पाहिजे. आणि भगवंतांच्या हृदयात शिरण्याचा मार्ग कानामधून जातो. काल आज सकाळी पण मोहनचंद्र प्रभूजींनी लेक्चर मध्ये सांगितलं की प्रभुपादांना श्रवण करण्याची किती आवड होती. म्हणजे आपण पाहतो की जेव्हा भक्तिरसम भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर जेव्हा प्रवचन देत होते तेव्हा अनेक भक्त प्रभूजीने सकाळी सांगितलं भगवंतांच्या दर्शनासाठी गेले पण प्रभुपाद आणि काही भक्त तिथं श्रवण करण्यासाठी थांबले. आपण भगवंतांना जाणू कसं शकतो तर कानामधून, म्हणजे कानामार्फतच. पण कानामार्फत आपण श्रवण करूनच मग भगवंतांना जाणू शकतो. म्हणजे हृदयात भगवंतांच्या जायचं असेल तर तो मार्ग आपल्या कानामधून जातो. म्हणून श्रवण करणं किती महत्वाचं आहे हे प्रभुपादांनी आपल्याला त्यांच्या आचरणातून श्रवणाचे महत्व आपल्याला पटवून दिलं आहे. म्हणजे कानाचं नातं हा आपण पाहिलेला मार्ग आहे भगवंतांपर्यंत पोहोचण्याचा. रामानंद राय सुद्धा महाप्रभूंकडून श्रवण केल्यानंतरच, म्हणजे श्रवण केल्यानंतरच भक्तिमय जीवनात दृढ राहिले. मग इथं त्यांनी सांगितलं की आपण आपल्या स्थानावरून स्थान बदलायची गरज नाहीये. म्हणजे आपण गृहस्थाश्रमी असा, ब्रह्मचारी असा, कोणीही जरी असलं तरी आपलं स्थान तेच ठेवून आपण भक्तिमय जीवनात आपली प्रगती करू शकतो. नीट ऐकलं, श्रवण केलं तर आपली श्रद्धा वाढते आणि आपल्याला समजतं की भक्ती कशी करायची आहे. आणि ज्या व्यक्तींना हे भगवद्गीतेचं ज्ञान गुरु शिष्य परंपरेतून प्राप्त झालं आहे त्यांचा आपण, त्या शुद्ध भक्तांचा आपण आश्रय घेतला पाहिजे. त्यांचा आश्रय घेतल्यानेच आपल्याला समजेल की भक्ती काय आहे आणि त्याचं उपयोजन आपण आपल्या जीवनात कसं केलं पाहिजे ते आपल्याला समजेल. म्हणजे आपण पाहतो की गुरु किंवा इतर जे वरिष्ठ शिष्य आहेत की ते कसे निस्वार्थपणे सेवा करतायत आणि कीर्तन करतायत. म्हणजे कीर्तन पण बघा, कीर्तनामध्ये एखादा भक्त इतका मग्न असतो तो एक प्रकारे भगवंतांची सेवा करतोय कीर्तनाच्या माध्यमातून. भगवंतांना, भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी तो कीर्तन करतो. अशा वैष्णवांना जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपलं सुद्धा आचरण तसं असलं पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि आपल्याला जीवनात आपल्या त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. आणि या जर भक्तांचा आपण संग केला तर आपल्या जीवनात नियमितता येईल. बघा, एखाद्या आपण चांगल्या वरिष्ठ भक्तांना आपण पाहिलं तर आपल्याला आणि त्यांच्याकडून नेहमी आपल्याला आदेशांची आपण एक लक्षात घ्या ना, आपण एखाद्या डॉक्टरांकडे जातो आजार झाल्यावर तर डॉक्टर काय करतात, आपलं आयुष्य नियमित करतात, हे खा ते खाऊ नका, या गोळ्या घ्या या वेळेस. तसं भक्त आपलं आयुष्य नियमित करतात. कसं नियमित करतात तर आपण हरे कृष्णाचा महामंत्राचा जप सकाळी करायला हवाय, मंगल आरती करायला हवी, नाम जप केला पाहिजे किंवा भागवताचं श्रवण केलं पाहिजे. असं भक्त आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून भगवंतांशी जोडण्याचा प्रयत्न करतात. मग काही जणांना असा प्रश्न पडेल की मग ज्यांना श्रवण क्षमताच नाही, बहिरी लोक आहेत ज्यांना बोलताही येत नाही ऐकताही येत नाही, मग अशा व्यक्तींचं काय, त्यांना त्यांना भगवंतांचा आश्रय प्राप्त होऊ शकेल का? तर भक्तिरसामृत महाराजांचं आज मी लेक्चर ऐकत होते तर त्यामध्ये ते सांगत होते की मला ऐकून खूप छान वाटलं ते की असे सुद्धा भक्त इस्कॉन मधील असे सुद्धा भक्त आहेत जे बोलू शकत नाही, कानाने ऐकू शकत नाहीत पण ते हरे कृष्ण महामंत्राचा जप करतायत. आणि ते ऐकल्यानंतर मला इतकं छान वाटलं की म्हणजे जो ऐकू शकत नाही की आपण इतकं ऐकतोय की श्रवणम या विधीला इतकं महत्वपूर्ण स्थान आहे नवविधा भक्तीमध्ये. आणि जे व्यक्ती ऐकूही शकत नाही अशी व्यक्ती सुद्धा भगवंतांच्या नावाचा आश्रय घेते. म्हणजे ते सांगत होते की अलीकडेच ते एका भक्त समुदायाला भेट देऊन आले. जे व्यक्ती पूर्णपणे बहिरे अशा भक्त समुदायाला ते प्रवचन देण्यासाठी गेले होते त्यातील एक भक्त असे होते जे त्यांची पण भाषा जाणत होते आणि भक्तिरसामृत महाराजांचं सुद्धा ऐकू शकत होते. त्यामुळे त्यांनी ते अनुवादित केलं आणि ते सांगत होते की इतकं सुंदर कीर्तन झालं,
आवाज न म्हणजे कोणत्याही आवाजाशिवाय शांतपणे अगदी तल्लीन होऊन खूप छान कीर्तन झालं. त्यांनी ते मंत्र सांगितलंय, मी सांगण्याचा प्रयत्न करते. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, असा ते जप करतात हरे कृष्ण महामंत्राचा. आणि एक माळ करायला त्यांना अर्धा तास लागतो, आणि असे सुरुवातीला करायला अर्धा तास लागतो, आणि असं ते भक्त 16 माळांचा जप सुद्धा करतायत. म्हणजे बघा, 16 माळांचा जप असे भक्त करतायत. आता ते सरावानी 15 मिनिटापर्यंत, 15 मिनिटात त्यांची एक माळ, म्हणजे त्यांची भक्तीतली तल्लीनता किती आहे बघा. ऐकू शकत नाही तरी सुद्धा भगवंतांचा नामजप करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे जे ध्वनी ऐकू शकत नाही ह्यांच्यासाठी ते खूप कठीण आहे. म्हणजे कृष्ण कथा ऐकल्यानंतर आपल्या अनर्थांचं शुद्धीकरण होतं, किंवा वाईट इच्छातून आपल्याला मुक्ती मिळते. परंतु हे म्हणून आपण म्हणतो की श्रवण करीत राहा, कृष्ण कथेनं आपला कान भरायला हवा, तर आपण भगवंतांविषयी आपल्याला गोडी निर्माण होईल. मग आपण ते ऐकूनच, ऐकल्यानंच आपल्याला भाषा शिकता येते. लहान मुलांना हे व्यक्ती ऐकूच शकत नाही जन्मापासून, तर बोलणार कसं आणि मग नामजप कसा करू शकतो, हे किती कठीण काम आहे. तर अशा व्यक्ती कृष्ण भक्ती करू शकतायत. कृष्ण भक्तीतील महत्वपूर्ण दोन अंग आहेत, जे श्रवण आणि कीर्तन, या दोन गोष्टीच त्या करू शकत नाहीयेत. आपण हे करायला सांगतोय आणि आपण मात्र कारण देतोय की मला जप करायला वेळ नाहीये. म्हणजे किती दुर्दैव आहे, आपल्याला जप करायला वेळ नाहीये. म्हणजे मला ऐकल्यानंतर इतकं छान वाटलं की आपल्या जीवनातला महत्वपूर्ण वेळ, की ते म्हणजे बघा किती वेळ लागतोय त्यांना, अर्धा तास एका माळेला. सुरुवातीला एक माळ करायला अर्धा तास. आणि काही भक्त सांगत होते की ते कसं जप करतात, तर राधा कृष्णांचे विग्रह समोर आहेत. राधा म्हणजे हरे आणि कृष्ण, मग हरे कृष्ण राधा कृष्णांकडे बघून, किंवा स्टिकर समोर ठेवून, हरे कृष्ण महामंत्राचं स्टिकर समोर ठेवून असं ते जप करतायत. म्हणजे आपण यातून जाणू शकतो की हृदयाचा आवाज भगवंतांपर्यंत पोहोचतो. असं नाहीये की स्थूल इंद्रियाद्वारेच आपण भगवंतांना संतुष्ट. 3 प्रकारची इंद्रिय, म्हणजे स्थूल इंद्रिय आहेत जी आपल्याला दिसत आहेत, कान आहे, आपली जीभ आहे, डोळे आहेत. केवळ स्थूल इंद्रियाने आपण ऐकू शकत नाही, कारण मृत शरीर जे आहे त्याला आहेत ना सगळी इंद्रिय, पण ते ऐकू शकतंय का? नाही ऐकू शकत. सूक्ष्म इंद्रियाची पण काही इंद्रिय आहेत. सूक्ष्म इंद्रिय इंद्रियाची समजा एखादं भूत असेल, तर त्या भूताला सुद्धा आपण पाहिलंय, भूताच्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्यात आपण, कि ते कसं आपली इंद्रिय तृप्ती करण्यासाठी दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करून इंद्रिय तृप्ती करतं, किंवा जेवण करतं, किंवा भोग घेऊ शकतं एखाद्या गोष्टीचा. म्हणजे ते पण, आणि आत्म्याची इंद्रिय पण आहेत. मग आत्म्याची इंद्रिय ही स्थूल आणि सूक्ष्म इंद्रियाचे काम करतात. म्हणजे ह्या आत्म्याच्या इंद्रियाने आपण स्थूल इंद्रियाद्वारे आपण हा आत्मा पण ऐकत आहे. तसं भगवंत या बधीर मूकबधीर जे आहेत व्यक्ती, त्यांच्याकडून भगवंत त्यांची सेवा स्वीकारतायत, त्यांचा नामजप स्वीकारतायत, आणि नक्कीच त्यांना त्यांच्या चरणकमलाचा आश्रयही देत आहेत. आणि आपलं कोणी काही म्हणलं तरी आपलं मन विचलित होत. ह्या बहिऱ्या लोकांचं किती छान आहे ना, त्यांना ऐकायचंच नाहीये कुणाचं काय, म्हणजे प्रजल्प होण्याची शक्यताच नाहीये. त्यामुळे खूप छान प्रकारे ते आपला नामजप करू शकतात, त्यांना प्रजल्प करायचं नाहीये आणि वैष्णव अपराधही करायचे नाहीये. आणि दुसरं एक उदाहरण म्हणजे सूरदासांचं, जे आंधळे व्यक्ती होते. म्हणजे कुटुंबात, अशा कुटुंबात जन्म झाला की ज्याच्यामध्ये खूप सारी मुले आहेत, आणि गरीब कुटुंब होतं खूप. आणि या गरीब कुटुंबामध्ये जन्म झालाय, आणि दिवाळीला वगैरे असे कपडे आणले ना, तर ह्यांना कपडे आणायचे नाहीत. ह्याला कुठं दिसतंय काय, समजत नाहीये ना कपडे नवीन आहे, पण स्पर्शाने वासाने समजतंय ना की ते. त्यांना समजायचं सुरदासाला की यांना मी नकोस आहे. आणि एकदा मग काही दिवसांनी त्यांच्या गावामध्ये काही भक्त येतात, त्यांच्या बरोबर कीर्तन ऐकता ऐकता ते त्यांच्या मागे जातात, चालत चालत खूप लांबवर जातात. परंतु
खूप लांबवर चालत गेल्यानंतर जेव्हा यांच्या लक्षात येतं की एक लहान मुलगा आपल्या बरोबर आलाय, मग ते म्हणतात की मला तुमच्याकडून हे कीर्तन शिकायचंय, भजन शिकायचंय. पण ते म्हणतात एवढ्या लहान मुलाची जबाबदारी आपण कुठं देणार, म्हणून ते निघून जातात तिथून. पण सूरदास मात्र तिथं त्याच गावात राहतात, मग ते खूप एकदा खूप असे छान भगवंतांचं भजन गात असतात आणि त्यांचं भजन ऐकून मग त्या गावातील लोक त्यांची सेवा करायला लागतात आणि वेगवेगळी भजनं मग ते रचायला लागतात भगवंतांविषयीची. आणि एक दिवस त्यांना भगवान श्रीकृष्ण त्यांच्या हृदयात येऊन वृंदावनात ये असा आदेश देतात, मग ते गाव सोडून वृंदावनात जाऊन आपण अनेक सूरदासांची भजनं ऐकते. म्हणजे आपण पाहू शकतो की आंधळे व्यक्ती, मूकबधिर व्यक्ती हे सुद्धा भगवंतांच्या नामाचा आश्रय घेऊ शकतात. म्हणजे भगवंतांनी आपल्याला हा मानव जन्म दिलाय, पण त्याच्यासाठी इतक्या सुविधा सुद्धा, भक्ती करण्यासाठी इतक्या सुविधा सुद्धा आणि इतक्या भक्तांना आपल्यापर्यंत पोहोचवले, म्हणजे हे श्रेय सुद्धा मूकबधिर लोकांना प्रचार करणाऱ्या व्यक्तींना, भक्तांना हे श्रेय जातं ना की ते मूकबधिर असून सुद्धा त्यांना श्रवण करण्याची संधी यांनी उपलब्ध करून दिली, त्यांच्या आत्म्यापर्यंत पोहोचवण्याचा आपल्या भक्तांनी प्रचार करण्याचा प्रयत्न केलाय. तर आपण तर किती भाग्यवान आहोत, प्रभुपादांनी आपल्याला सर्व असं ऐत दिलंय की आपल्याला फक्त तिथं जाऊन थोडीशी सेवा करायची, नाम मात्र सेवा, ती पण आपल्याला आनंद देणारी, आपल्या हृदयाला आनंद देणारी, नाही की आपल्याला त्रास देणारी. तर ती सेवा आपल्याला करायची आहे, त्यामुळे आपण सर्वांनी या संधीचा निश्चितपणे लाभ घेऊयात आणि या जन्माष्टमीला अनेकानेक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद. हरे कृष्ण. हरी बोल, जय जय. थँक्यू माधुरी भट्टी. जे श्रवणाच्या महत्वाबरोबर जन्माष्टमीचा पण मूड चांगला स्थान क्रिएट करायला झालं. अँड मला ना तिथे तुम्ही बधीर सांगितलं ना चॅन्टिंग कसे करतात, असं वाटतं की आपली स्वतःची लाज असते म्हणताना अक्षरशः असं वाटतं की बापरे एवढा स्ट्रगल करून परिणाम घेत आहेत. सो आपल्याकडे तर सगळे दोन हात सगळं व्यवस्थित आहे, दोन डोळे रिअली फिलिंग अशेम. आणि नक्कीच प्रत्येकाला जी भावना असेल आणि नक्कीच सगळेजण आपण प्रयत्न करूया की आपल्याला जे इझिली मिळालेले भगवंताने जे जी दिलेली इंद्रिय आहे त्याचा आपण नक्कीच छान प्रकारे उपयोग करूया. थँक्यू. मला पण हे ऐकल्यानंतर खूप छान वाटलं की तुमचं हे कर अनम्यूट. हरी बोल. म्हणजे मला पण हे ऐकल्यानंतर वाटलं की आपण किती सिरियसली केलं पाहिजे, की आपल्याला संधी आहेत तर आपण किती केलं पाहिजे. खरंच एकदम व्हेरी ट्रू. थँक्यू. हरी बोल. हरी बोल. दंडवत प्रणाम. खूप छान प्रवचन झालं आणि इतकी छान छान उदाहरणं आणि छोटे छोटे आणि समजतील अशी उदाहरणं होते, त्याच्यामुळे खूप इंटरेस्ट आला ऐकायला. थँक्यू माताजी. थँक्यू. तुमच्या सर्वांमुळे संधी मिळते ऐकण्याची, नाहीतर ऐकणं खूपच कमी होतं आणि या लेक्चरच्या माध्यमातून तरी थोडं श्रवण होऊ शकतं माझं. हा, त्या निमित्ताने अभ्यास तरी होतोय. हरी बोल माता. दिवसाने ऐकायला मिळालं तुमच्याकडून, खूप हृदयस्पर्शी असं लेक्चर झालं खरं तर, आजचं शेअरिंग झालं तुमचं. आणि हे खूप आवडलं की हृदयात जायचं असेल भगवंताचं तर त्याच्यासाठी कानाचा मार्ग आहे. आणि परत तुम्ही कृष्ण भावना किती दिव्य स्तरावर कार्य करते आणि त्याचा हृदयाशी कसा संबंध आहे, म्हणजे आंतरिक किती आहे आणि हे आत्म्याची भाषा आहे त्याच्यावरून कळलं. तुम्ही जे मूकबधिर लोकांचं सांगितलं ना, मला ऍक्च्युली हा नेहमी प्रश्न पडायचा, ही लोक कशी काय कृष्ण भावना भावित होऊ शकतात. तर त्याचं उत्तर लगेचच गेल्या आठवड्यात हा प्रश्न पडला होता ना, आज ते मिळालं आणि ते पण तुमच्याकडून ऐकायला मिळालं. खूप छान वाटलं. आणि माताजी म्हणतात तशी एक लाज पण वाटली की आपल्याला भगवंताने जे मुख दिले, कान दिले, डोळे दिले, त्याचा वापर आपण किती शुद्धतेने पवित्र मनाने करायला पाहिजे. थँक्यू सो मच माताजी, खरंच थँक्यू. आणि मला पण असं वाटलं की आपण नेहमी वेळेचं कारण सांगतो, पण हे अर्धा तास एका माळेला म्हणजे किती अवघड आहे. आणि ते म्हणजे 16 माळा करणारे पण भक्त आहेत, म्हणजे किती म्हणजे आयुष्यातला आपला म्हणजे दिवसातला कितीतरी वेळ त्यांचा कृष्ण भावनेत जातोय. ते पूर्णपणे कृष्ण भावना भावित डान्स केल्याप्रमाणेच
पुढे करतायत ते ऍक्च्युली, किती खुश होतात. प्रभूजी सांगत होते ना की इतकी इतकं छान बिना आवाजाचं इतकं सुंदर कीर्तन झालं की मी वर्णनच करू शकत नाही इतकं सुंदर कीर्तन. दिव्य स्तरावरती चालल्या त्या गोष्टी. थँक्यू माते. हरी बोल, हरी बोल. हरी बोल. थांबायचं माताजी. एकच मिनिट माताजी, सगळ्यांचे मेसेज आणले होत नाही. हां होतंय बघ खरं एकदा ट्राय करून. किंवा तू हो हो ऍक्च्युली काहीतरी प्रॉब्लेम असेल. बरं थांबायचं मग. हो, उद्या ओके दुपारी ठीक आहे. पवित्र लीला माताजींचं दुपारी 2 वाजता 27व्या श्लोकावर लेक्चर आहे. उद्या सगळ्यांनी परत जॉईन व्हा. क्षेत्र क्षेत्रज्ञ हां.